पाशांकुशा एकादशी निमित्तानं खेड तालुक्यातील आळंदी येथील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरात विविध रंगांच्या देशी विदेशी फुलमाळांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे। वारकरी संप्रदायामध्ये पाशांकुशा एकादशी ही महत्वपूर्ण एकादशी मानली जाते। महाभारत काळात श्रीकृष्णानं या एकादशीचं महत्व युधिष्ठिराला सांगितलं होतं। पाशांकुशा एकादशीमुळे सर्व पापांचा नाश होतो, पापातून मुक्तता मिळते। शनिवारी पवित्र दिवसाला माऊलींच्या समाधी मंदिराला झेंडू, गुलाब, अष्टर, जरबेरा, कार्नेशन, ऑर्किड, गुलछडी अशा देशी विदेशी फुलांनी मंदिर सजवलं। या सजावटीनं माऊलींचे समाधी मंदिर फुलून गेले। माऊलींच्या समाधी मंदिराची नयनरम्य दृश्य आपण पाहत आहोत। आज पाशांकुशा एकादशी आहे। या एकादशी निमित्तानं आळंदी इथल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली समाधी मंदिरामध्ये आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। देशी विदेशी फुलांनी ही सजावट केली आहे, त्यामुळे विठुरायाचा गाभारा हा उजळून निघालाय, फुलून निघालाय। आज पाशांकुशा एकादशी आहे, त्यानिमित्तानं विठू माऊलींचं तसेच ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन आपण घेत आहोत। आळंदीतल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी स्थळाचं दर्शन घेत आहोत।